5 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला याचे विचार मंथन काँग्रेसला करावे लागेल. आमचे नेतृत्व कुठेच कमी पडत नाहीये. कार्यकर्त्यांना पुन्हा तळागाळात जाऊन काम करावे लागेल असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये केलं आहे. सध्याचं राजकारण हे सुडाचं राजकारण होत असून ईडी सारख्या संस्थांचा वापर राजकारणात होतो आहे. यामुळे वातावरण गढूळ झालं आहे. कुठेतरी सुधारलं पाहिजे. सर्वसामान्यांचे जीवनमान हे सुधारले पाहिजे. काँग्रेस कुटुंब हे देशासाठी बलिदान देणारं कुटुंब आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी राजीनामा द्या हे म्हणणारे कोण आहेत हे तपासून पाहणं महत्वाचं आहे असे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. असं आहे की 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. हे खरं आहे की आम्हाला काँग्रेसला पाहिजे तसं यश मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, अमान्य करण्यात काही अर्थ नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यामुळं सोनियाजींनी राजीनामा द्यावा किंवा राहुलजींनी द्यावा, प्रियंकाजींनी राजकारणातून बाहेर जावं हे म्हणणारे कोण आहेत ही तपासण्याची वेळ येते आहे. याला कारण हे कुटुंब जरी असलं तरी काँग्रेसजनांना एकत्र बांधून ठेवणारं असं कुटुंब आहे, ज्याला परंपरा आहे, ज्याने त्याग केलेला आहे, देशाकरता बलिदान देणारं हे कुटुंब आहे. माझं मत असं आहे की यामध्ये काँग्रेसच्या या आमच्या नेतृत्वाचा काही दोष आहे असं मी मानत नाही. याला कारण असं आहे की एकंदर जे आमचं तत्त्वज्ञान आहे काँग्रेस म्हणून विचारधारा जी आहे ती विचारधारा तिला अडचण आहे. दुर्दैवानं काही धर्मामध्ये भेद निर्माण करून, जातीमध्ये भेद निर्माण करून, माणसामाणसात भेद निर्माण करून सत्य येण्याचा जो प्रकार आहे दुर्दैवानं तो वाढलेला आहे. एवढंच नाही तर जगामध्ये सुद्धा ते चित्र दिसतं आहे. अनेक देशांमध्ये असं चित्र दिसतं सुरुवात झालेली आहे. याला कट्टरतावाद म्हणतात. तो वाढलेला आहे. त्याचा परिणाम शेवटी होतो आहे तो काँग्रेसवर होतो आहे. परंतु हे जे काँग्रेसचं तत्त्वज्ञान आहे ते खूप शाश्वत तत्त्वज्ञान आहे. आपल्या राज्यघटनेनं सांगितलेले मूलभूत तत्त्व हे आमचं तत्त्वज्ञान आहे. राज्यघटना जर अबाधित ठेवायची असेल, लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर त्या तत्त्वज्ञानाशिवाय पर्याय नाही. मग ते तत्त्वज्ञान अडचणीत आलं असेल कदाचित काँग्रेसचं. त्यामध्ये काँग्रेसच्या आमच्या कार्यकर्त्यांना आणखी लोकांमध्ये जावं लागेल. हा विचार समजून सांगितला पाहिजे. यामध्ये ते नेतृत्व कमी पडतं असं नाही. आम्ही कमी पडतो आहे, आम्ही कार्यकर्ते कमी पडतो आहोत की लोकांपर्यंत जाऊन आपलं तत्त्वज्ञान भक्कम करण्यामध्ये. आणि म्हणून आम्हाला आणखी काम करावं लागेल, काही चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल, ठरवावं लागेल आणि लोकांमध्ये जाऊन अरे किती महत्त्व या लोकशाहीचं आहे किंवा आपल्या राज्यघटनेचं आहे हे समजून सांगावं लागेल. नाही तर दुर्दैवानं काही काळामध्ये आपली लोकशाही, आपली राज्यघटना दोन्हींपासूनही या देशाला देशा दूर जाऊ आपण अशी भीती मला वाटून जाते. कारण जे असलं पाहिजे ते असलं पाहिजे विकासाचं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद कसा आपण निर्माण करणार, त्याचं जीवनमान कसं सुधारणार, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं कसं होणार, पुढच्या पिढ्या कशा पुढं जातील आणि देश कसा ताकदवान होईल याकरता राजकारण केलं पाहिजे, याकरता भाषणं केलं पाहिजे, याकरता काम केलं पाहिजे. हे सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून आमची जबाबदारी. दुर्दैवानं 14 सालानंतर तो बदल झाला. व्यक्तिद्वेषाचं राजकारण सुरुवात झालं, सुडाचं राजकारण सुरुवात करण्यात आली आणि त्याच्याकरता काही असे वापरसुद्धा ज्या सेंट्रलच्या महत्त्वाच्या एजन्सीज आहेत केंद्राच्या त्याचा वापर झाला. परिणामतः गढूळ वातावरण तर निश्चितपणे झालं आहे. हे दूर झालं पाहिजे या मताचा मी. विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर.